नमस्कार, मी प्रिया काळे, तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने औद्योगिक वीज बिलामध्ये करण्यात आलेली भरमसाठ वाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली असून उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करून या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. बेळगावातील उद्योजक आधीच अडचणीत असून आता सरकारने वीज बिलात वाढ केल्याने आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत. दर वाढ कायम राहिल्यास 30-40% उद्योजक महाराष्ट्रात स्थलांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवडाभरात वीज दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा राज्यभरातील सर्व औद्योगिक संस्था बंद ठेवून उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. वीज बिल दरात भरमसाठ वाढ झाल्याने प्रतिदिनी सर्वसामान्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर चव्हाट गल्लीच्या महिलांनी मोर्चा काढला. हेस्कॉमच्या वीज बिल वाढ धोरणाला विरोध दर्शवत महिलांनी आपण वीज बिल भरणार नसल्याचा इशारा दिला. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. वीज समस्या फक्त कर्नाटकच नाही तर संपूर्ण देशामध्ये निर्माण झाली आहे. वीज दरवाढ ही तात्पुरती आहे. कोणत्या आधारावर 2-3 पटीने वीज दरात वाढ झालेली आहे याबद्दल स्पष्ट माहिती नाही. दरवाढ ही नियमित प्रक्रिया आहे. वीज नियंत्रण मंडळाला एप्रिल महिन्यात दरवाढीसाठी परवानगी मिळाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. कर्नाटक सरकारने घोषणा केलेल्या सर्व गॅरंटी योजना या सर्व मोफत असून अर्ज करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नसल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्या प्रभावती मास्तमर्डी यांनी दिली. आज बेळगाव शहराच्या जिल्हा ग्रामीण काँग्रेस कार्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कालपासून अनेकांनी फोन करून गॅरंटी योजनांकरिता अर्ज करताना एजंटकडून पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पोलिओ निर्मूलनासाठी मोहीम हाती घेतली आणि या मोहिमेसाठी एका इंजिनच्या विमानातून तब्बल 66 देशांचा प्रवास करणारे अमेरिकेतील रोटरी फाउंडेशनचे माजी प्रांतपाल जॉन यांनी आज बेळगावला भेट दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी पोलिओ निर्मूलन किती महत्वाचे आहे आणि आपण सुरू केलेल्या या मोहिमेविषयी माहिती दिली. त्यांचे हे काम निश्चितच प्रेरणादायी असून लोकांनी पोलिओची लस घेण्यासाठी पुढे यावे. जोपर्यंत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पोलिओचे रुग्ण शून्यावर येत नाहीत तोपर्यंत लोकांनी पोलिओची लस घेण्याची गरज यावेळी रोटरी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात भूसंपादन, रेल्वे सेवा, राष्ट्रीय महामार्ग व पुनर्वसन अशा विविध प्रकल्पांशी संबंधित सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली विकास आढावा बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वे ओव्हरब्रिज निर्माण, अंडरपास, राष्ट्रीय राजमार्ग, पेयजल आदी मुद्द्यांवर महत्वाची चर्चा झाली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहर आणि वाणिज्य केंद्रांमध्ये CCTV बसवण्याच्या सूचनांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी माहिती आणि बातम्या पसरवणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त आणि पोलीस वरिष्ठांना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केल्या. राष्ट्रीय महामार्गावरून बेळगाव शहरात प्रवेश करण्यासाठी उड्डाण पूल आणि सर्व्हिस रोड बांधण्यासाठी प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेचे आज बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पाहणी केली. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज झालेल्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत उड्डाणपूल उभारणी संदर्भात आराखडा तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर ही पाहणी करण्यात आली. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं.
बेळगाव वडगाव ग्रामदेवता श्री मंगाई देवीची जत्रा जवळ येत आहे। येथील मुख्य रस्त्यावर वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत। यामुळे येथील नागरिकांना वळसा घालून ये जा करावे लागत आहे। या आधी रस्ता खुला करण्यासंदर्भात अनेक वेळा निवेदने देण्यात आली, मात्र आजपर्यंत दुर्लक्ष करण्यात आले। आता ग्रामदेवता मंगाई देवीची जत्रा जवळ येत आहे, त्या पार्श्वभूमीवर आज मंगाई नगर रहिवासी संघटनेच्या वतीने रस्ता खुला करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। अथणी तालुक्यातील शेगुणसीच्या रहिवासी मुर्गेव्वा अप्पासाहेब आईगळली यांच्या अंतिम इच्छेनुसार बैलहोंगल येथील डॉक्टर रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टला देहदान करण्यात आले। हुबळीच्या केएलई जगद्गुरु गंगाधर महास्वामी यांनी मुरसावीर माठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी या पार्थिवाला सुपूर्त करण्यात आले। देहदान केलेल्या आईगिळी कुटुंबियांचे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक आणि डॉक्टर रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आभार मानण्यात आले। अनेक वर्षांनंतर यंदा प्रथमच वळीवाने हुलकावणी दिली असल्याने मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते, पण यंदा मान्सूनही लांबला असल्याने चिकोडी तालुक्यावर सध्या तरी दुष्काळाची छाया गडद बनली आहे। यंदा एकही मोठा वळीव झालेला नाही। याशिवाय अतिशय प्रखर ऊन असल्याने यंदा विहिरी नद्या नाले कोरड्या पडल्या आहेत, परिणामी हजारो एकरातील उभी पिके करपली आहेत। ग्रामपंचायत नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीकरिता आरक्षण जाहीर करण्यात आले। 2.5 वर्षासाठी असणारे हे आरक्षण अनेकांसाठी उत्साह वाढवणारे आहे, तर अनेकांना घोर निराशा पदरी घ्यावी लागली आहे। असे असले तरी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार इच्छुकांनी लागलीच तयारी चालवली आहे। मिळालेली संधी सोडायची नाही हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून पात्र इच्छुकांनी जोर बैठका चालवल्या असून सत्तेसाठी राजकीय खलबते सुरू झाली आहेत। निपाणी शहराच्या मध्यातून जाणारा आणि वाहतुकीसह उद्योग व्यवसायासाठी महत्वपूर्ण असलेला मार्ग म्हणजे जुना पीबी रोड गेल्या 2 वर्षापासून पथदीपाविना अंधारात होता। या मार्गाचे नुकतेच डांबरीकरण पूर्ण झाले आहे। मार्गावरील दुभाजकावर सध्या नव्याने आधुनिक तंत्रज्ञानाचे पथदीप बसवण्यात येत आहेत। कोल्हापूर वेस ते बस स्थानक पर्यंतचे काम पूर्ण झाले असून या पुढील काम सध्या अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे हा मार्ग लवकरच झळाळणार असून मार्गावरील अंधार गायब होणार आहे। 1.5 वर्षापूर्वी कर्नाटकात तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अमृत ग्रामीण वस्ती योजना जाहीर केली। त्यानुसार निपाणी तालुक्यातील आडी अप्पाचीवाडी कुन्नूर आणि शेंडूर या ग्रामपंचायतीची निवड झाली। या 4 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात 2692 इतक्या पात्र कुटुंबांना घराचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले, मात्र 1.5 वर्षानंतरही या घराची मंजुरी कागदावरच राहिली आहे। निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागासाठी काळम्मावाडी धरण पाणी करारातून वरदान ठरलेली वेदगंगा नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे। नदीत पाणीच नसल्याने पाणी टंचाई गंभीर रूप धारण करत आहे। करारानुसार दिले जाणारे पाणी संपले असून एक वेळा अतिरिक्त पाणी देखील सोडले आहे। पावसाने अजूनही ओढ दिली असून मान्सूनच्या आगमनाची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री।